सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र, माननीय बापूराव काणे राज्याध्यक्ष प्रहार, शुभेच्छुक नागेश पांचाळ, संतोष व्यवहारे प्रहार सैनिक, दिलीप दादा भोसले अपक्ष सदस्य नगर परिषद वसमत, बालाजी भडगे जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली, अनिल जाधव सर्कल प्रमुख प्रहार, प्रहार अपंग क्रांति आंदोलन तालुका वसमत जिल्हा हिंगोली। उल्हासनगरातील महापालिकेची राणी लक्ष्मीबाई शाळा काही भूमाफिया हडप करणाऱ्यांचा काम करीत असल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे। अशा भूमाफियांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रात केली आहे। उल्हासनगर कॅम्प 2 येथील बेवस परिसरातील महापालिकेची राणी लक्ष्मीबाई शाळा भूमाफियांनी हडप करण्याचा डाव आहे असा आरोप मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांनी आरोप केला आहे। शाळा संपूर्ण जमीनदोस्त करून शाळेचा प्लॉट हडपण्याचा काम होत आहे। या ठिकाणी असलेली महापालिकेने शाळा असल्याचा फलक लावण्यात यावा, महापालिकेच्या नावाने मोठी अंगणवाडी सुरू करावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ ठाणे, उल्हासनगर। उल्हासनगर महानगरपालिकेची शाळा क्रमांक 3 राणी लक्ष्मीबाई हिंदी विद्यालय होतं, आहे तिथे आता पण। ती जी शाळा आहे दोन भागांमध्ये वाटून घेतलेली आहे। एका बाजूला महानगरपालिकेने ती शाळा चालू केलेली आहे पहिली ते दुसरी, पहिली ते सातवीपर्यंत, आणि एका बाजूला जी शाळा होती ती अंगणवाडी बालवाडी तिथं शिकायचीत मुलं। पण कालांतराने तिथं विद्यार्थी पटसंख्या कमी झाली, त्याच्यामुळं त्यांनी ती शाळा बंद केली। बंद केली म्हणजे ती प्रॉपर्टी महानगरपालिकेचीच आहे, तिथे त्यांनी ती बंद केली। पण ती धूळखात प्रॉपर्टी काही भूमाफियांनी बघितली आणि तिचे डुप्लिकेट पेपर्स बनवले, आणि त्यांनी त्या भूमाफियांनी या महानगरपालिकेच्या या 4-5 दिवसांची सुट्टी पाहून ती पूर्ण महानगरपालिकेचे त्यामधील बँच असतील, ब्लॅकबोर्ड असतील, तिथे काही शालेय उपयोगी वस्तू होत्या त्या सगळ्या त्यांनी एका टेम्पोमध्ये भरलेल्या आहेत आणि त्या घेऊन गेले, त्या चोरीच केलेली म्हणजे मालमत्तेची। आणि त्यानंतर आमच्या निदर्शनात आल्याच्या नंतर आम्ही उपायुक्तांना भेटलो, आयुक्तांना भेटलो, आणि त्या शाळेच्या जागेवरती अंगणवाडी आणि बालवाडी सुरू करावी आणि ती पूर्णच्या पूर्ण भूखंड हा महानगरपालिकेने स्वतः घ्यावा ताब्यात आणि अंगणवाडी बनवावी, हीच आमची मागणी आहे।